शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा रद्द करा, या आणि अशा विविध मागण्यांसाठी रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने इस्लामपूर प्रांत कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला. या कायद्यामुळे शेतकरी हा अडचणीत येत असून हे कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा करत असताना या प्राण्यांच्या प्रजननाच्या गतीचा अभ्यास केला गेला नाही, त्यामुळे ही प्राण्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या सर्व प्राण्यांचा उपद्रव शेती आणि शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांच्यावरती प्राणघातक हल्ले होत आहेत. बिबट्यांची संख्या बेसुमारा वाढत आहे. त्याचप्रमाणे गवे, हत्ती, ससे, हरण, कुत्री, रोही, मगरी, नीलगाई इत्यादी प्राण्यांचा शेतकऱ्यांच्या पिकांना आणि पाळीव प्राण्यांना प्रचंड उपद्रव होत आहे. या कायद्यामुळे या जिल्ह्यातील शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी बंद झाली आहे. त्याचप्रमाणे बैलगाडी शर्यतीवरही बंदी. आता तर बैलगाडीमध्ये किती बोजा भरावा याबाबतही वेगवेगळे कायदे होत आहे. जनावरांच्या वाहतुकीच्या बाबतीत अनेक कायदे करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. त्याचप्रमाणे भूसंपादनाचे कायदे, कमाल जमीन धारणाचे कायदे, पाणी वाटपाचे कायदे, भूजल उपसा संदर्भातील कायदे, असे अनेक कायदे अपार कष्ट करून देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणाऱ्या शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. त्यामुळे असे जाचक कायदे लवकरात लवकर बंद करावे अशी मागणी, त्यामुळे असे कायद्यांमध्ये त्वरित बदल करण्यात यावे अशी मागणी रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. अशा मागण्यांकरिता शेतकरी संघटनेच्या वतीने वाळवा प्रांत कार्यालयावरती भव्य मोर्चा देखील काढण्यात आला. 26 जानेवारी 1950 ला या देशाने स्वीकारलेल्या घटनेमध्ये अशा पद्धतीचे शेतकरी विरोधी कायदे नव्हते, परंतु समाजवादाच्या आणि इतरांच्या भल्यासाठी शेतकरी विरोधी कायदे करण्यात आले. 18 जून 1951 ला जी घटना दुरुस्ती पहिली झाली त्याच्यामध्ये आमचा मालमत्तेवरचा हक्क हिरावून घेतला. 1955 इसेन्शियल कमोडिटी ऍक्टने आमच्या शेतीमालावरती सरकारने कब्जा मिळवला. त्यानंतर सिलिंग ऍक्ट आले, उद्योगपतींना 1000 एकर जमीन ठेवायला परवानगी आहे, परंतु आम्हा शेतकऱ्यांना मात्र 8 एकर आणि 5 एकर असे सिलिंग लावलेलं आहे. त्या लँड सिलिंगच्या नंतर लँड ॲक्विजिशनचे कायदे झाले. सरकारला जी काही जमीन योग्य वाटेल ती कोणत्याही परिस्थितीत काढूनच घेतली जायला लागली आणि जमिनीचे मालक आम्ही राहिलोच नाही. आज रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली 1000 शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं जात आहे. आणि सगळ्यात कळस म्हणजे वन्य प्राणी संरक्षण कायदा, की ज्या प्राण्यांच्या प्रजननाचा बिलकुल काहीचाही अभ्यास नसलेला बिंडोक लोकांनी हा कायदा केलेला आहे. कारण या प्राण्यांची जी संख्या वाढते गुन्हेगारांनी वाढते आहे, आणि अशा जर का प्राण्यांचा शिकार झाली नाही आणि यांना जर अशा पद्धतीचं संरक्षण दिलं तर या पृथ्वीवरती फक्त वन्य प्राणीच राहतील, माणसाला राहायला जागा राहणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर मग बिबट्यांचा हैदोस सुरू झालेला आहे. डुकरं आहेत, रानगवे आहेत, हत्ती आहेत. आज आमच्या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती यायला लागले, गवे यायला लागले, डुकरांचा हैदोस सुरू आहे. आणि याच्यावर जाऊन पुन्हा बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली, पाळीव प्राण्यांच्या संदर्भातले कायदे केले, बैल वाहतूक जनावरांच्या वाहतुकीचे नियम केले. खरं म्हणजे एसटीच्या बसमध्ये किती लोक बसतायत, रेल्वेमध्ये किती बसतायत आणि मुंबईच्या लोकलमध्ये किती बसतायत. राजधानीच्या शहरामध्ये जर वाहतुकीचे कायदे पाळले जात नाहीत तर इंटेरियर भागात शेतकऱ्यांना मात्र या कायद्याच्या आधाराने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे, त्यांच्याकडनं चिरेमिरी काढण्याचं काम सुरू आहे. हे सगळे शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. शेतकऱ्यांच्या बाजूचा जो FRP चा कायदा आहे तो मात्र पाळला जात नाही. या ठिकाणी गेल्या वर्षाच्या ऊसाची अजून FRP मिळाली नाही आणि गेल्या वर्षाचे आदल्या वर्षाची FRP आणि देणी पूर्ण केल्याशिवाय पुढील हंगाम सुरू करू नये असा कायदा असतानाही नवे गाळप हंगाम सुरू झालेले आहेत. आणि याच्यामध्ये आज 1.5 महिना 2 महिने झाले कारखाने सुरू होऊन, परंतु अजूनही 14 दिवसात देय असलेली रक्कम दिली जात नाही. शेतकरी अस्वस्थ आहेत. आज पैशासाठी संबंध व्यवहार थंडावलेले आहेत. त्या ऊसाचे पैसे ताबडतोबीने मिळाले पाहिजेत. मार्केट कमिटीमध्ये आम्ही माल विकल्यानंतर त्या मालाचे पैसे ते आधारभूत किमतीपेक्षा जास्तीच्या दराने भावाने आम्हाला मिळणं अपेक्षित आहे आणि ते 24 तासात मिळणं अपेक्षित आहे. तर त्याचाही कायदा पाळला जात नाही आहे. दुधाचे भाव योग्य पद्धतीने दिले जात नाही. सरकारी आदेश काढून सुद्धा सरकारचे आदेश पाळले जात नाही, परंतु हे मुख्यमंत्रीच या सर्व लुटारूंना मदत करतात. कारण या सगळ्या लुटारूंच्या जीवावरच मुख्यमंत्र्यांचं राज्य चाललेलं आहे. तर ही सगळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप यांची मिलीभगत झालेली आहे.
आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सर्व पक्षांनी मिळून सुरू केलेलं आहे. तर याच्या विरोधी आज आमचा मोर्चा होता. आणि हे जर का 31 डिसेंबर अखेर आमचे पैसे मिळाले नाहीत, कायद्याने वागायला सरकार सुरू केलं नाही, तर मग मात्र नव्या वर्षाची भेट ही शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावर राहील असं आज आम्ही या मोर्चाच्या निमित्ताने प्रशासनाला कळवलेलं आहे.